नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग 8 मध्ये जनहिताच्या अनेक योजना राबविण्यात आल्या. रस्त्यांचे डांबरीकरण, रुंदीकरण, खंडीकरणाबरोबरच विविध विकास कामेही झाली आहेत. विजडम हायस्कूलजवळील रामेश्वरनगर परिसरातील नागरिकांना भविष्यात मुबलक आणि पुरेसे पाणी मिळावे या हेतूने 3,83,00,000 रुपये खर्चाच्या जलकुंभाचे भूमिपूजन मोठ्या थाटात करण्यात आले. प्रभाग 8 नगरसेवक विलास शिंदे, नगरसेविका राधा बेंडगुळे, नयना गांगुर्डे यांच्या पुढाकाराने जलकुंभाची उभारणी केली जाणार आहे. जलकुंभाच्या भूमिपूजनाप्रसंगी सर्वप्रथम कुदळ फावडे आदी साहित्यांचे पूजन करण्यात आले. श्रीफळ वाढवून आणि कुदळ मारून जलकुंभाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी शिवसेना महानगर प्रमुख नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अशी प्रत्येकाची इच्छा असते. प्रशासकीय अधिकारी कुठल्याही शहरामध्ये काम करत असला तरी त्यांना असं वाटतं, नाशिकमध्ये जर 3 वर्ष त्यांनी काढले, अनेक IAS ऑफिसर असतील, अनेक प्रशासकीय यंत्रणेतले ऑफिसर असतील, त्यांना गंगापूर रोडला राहावा आणि एक आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. आणि अशा परिसराचं नेतृत्व आमच्या हळद शिवसेनेत करतो असे आमचे आदरणीय विलासराव शिंदे गेल्या 10 वर्षापासून नगरसेवक आहेत. या संपूर्ण त्यांच्या प्रभागाचा विकास तर करतातच, पण शहराच्या विकासामध्ये सुद्धा त्यांची फार आहे. अनेक आंदोलन असतील. माझ्या आधी अजयजी महानगर प्रमुख होते, त्यांनी पण शहरामध्ये अनेक आंदोलन केली. त्यावेळेस सत्तेच्या रूपात आंदोलन करून काहीतरी मिळवावं लागतं. आज नाशिक महापालिकेमध्ये भाजपाची सत्ता असताना सुद्धा शिवसेनेच्या सरळ 35 नगरसेवकांची कामं सरळ जास्त रकमेची झालेली, त्याचा सार्थ अभिमान होणार आहे. आज ह्या जलकुंभाचं या ठिकाणी भूमिपूजन होत असताना लचरांनी सांगितलं की दूरदृष्टी कशी असावी. सर, गोदावरीच्या पायथ्याशी हा परिसर आहे आणि पाण्याची कमतरता नाहीच, परंतु 20 लक्ष क्षमतेचा जलकुंभ, हा 22 मीटर उंचीचा हा जलकुंभ या परिसरामध्ये ज्यावेळेस तो कर्णात होईल त्यावेळेस त्याचा आनंद एक वेगळाच आहे. आता माझी एक सूचना आहे तुम्हाला, हा जलकुंभ केला परंतु आपल्या नाशिक महापालिकेच्या नगरस्थान विभागाने आता बिल्डिंगांची हाईट वाढवलेली आहे. 22 मीटरच्या ऐवजी आता 45 मीटरपर्यंत ती उंची गेलेली आहे. जलकुंभ उभारण्याच्या कामास सुरुवात झाल्याने प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नगरसेवक विलास शिंदे, नगरसेविका राधा बेंडगुळे, नयना गांगुर्डे आदींनी विकास कामांबाबत माहिती दिली. नगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 8 हा या शहरातला अतिशय आयकॉन आणि झपाट्याने विकसित होणारा हा परिसर आहे. गंगापूरवर म्हटलं की अतिशय शहरामध्ये किंवा कुठेही आपण जर बघितलं की गंगापूरचं नाव हे वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं, आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सुद्धा, नाशिक महानगरपालिकेमध्ये असा एकमेव प्रभाग आहे की 40 नगरसेवक शिवसेनेचे आहे आणि शिवसेनेच्या विचारधारेला मानणारा हा प्रभाग आहे, त्यामुळे ते जबाबदाऱ्या सुद्धा आमच्या तेवढ्याच आहेत. आणि मग नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून पुरवल्या जाणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत, पाणी, लाईट, रस्ते, ड्रेनेज, या मूलभूत सुविधा देणं क्रमप्राप्त आहे. आपण बघितलं असेल 25-25 मजली टावर ह्या भागामध्ये आहे आणि त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जो काही पाण्याचा पाणी हे गरजेचं आहे, मुबलक पाणी मिळावं ही संकल्पना ठेवून ह्या भागामध्ये आज या 4.25 करोड रुपयाच्या पाण्याच्या जलकुंभाचं या ठिकाणी भूमिपूजन अजयजी बोरस्ते आणि सुधाकरजी भटगुजर यांच्या उपस्थित स्थानिक नागरिकांच्या उपस्थित झालेलं आहे. या जलकुंभामुळे भविष्यामध्ये 25-30 वर्ष पाण्याचा प्रश्न नागरिकांना उद्भवणार नाही याच्याच प्रयत्न याच्याच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी हा जलकुंभ होतो आहे. रस्त्यांचे कामं चालू आहेत, रस्ते झालेले आहेत, गार्डन्स आहेत, जॉगिंग ट्रॅक असा आहे आणि ज्या ज्या शक्य नागरिकांना ज्या मूलभूत गरजा आहेत त्या संपूर्ण देण्याचा मानस आमच्या 4 नगरसेवकांचा आहे.
निवडणुकी काळामध्ये आम्ही काही नागरिकांना वचननामा दिला होता, त्या वचननाम्याची पूर्ती होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज प्रभाग क्रमांक 8 मध्ये बळवंत नगर रामेश्वर नगर परिसरामध्ये 20 लक्ष लिटर जलकुंभाचं भूमिपूजन हे माननीय महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अजयदादा बोरस्ते तसेच शिवसेनेचे महानगर प्रमुख व ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर भाऊ बडगजर यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे. शिवसेनेचे गटनेते विलास अण्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चारही नगरसेवकांच्या सतत पाठपुराव्याने आज या कामाला मूर्तिमंत रूप आणि आज खऱ्या अर्थाने त्याची भूमिपूजन संपन्न झालेलं आहे. सिरेन मेडोज परिसर असेल, गंगापूर रोडवरील परिसर असेल, रामेश्वर नगर असेल, बळवंत नगर असेल, नवश गणपती परिसर असेल, हा आपण बघतो आहोत की नाशिक शहरातला एक नाक आणि उच्चप्रभू वस्ती असलेला परिसर आहे आणि हा झपाट्याने वाढतो आहे. रोजच्या रोज नवीन इथे नवीन कन्स्ट्रक्शन्स होत आहेत, नवीन घरं बनत आहेत आणि पाणी ही जीवनावश्यक वस्तू आहे आणि ती गरजेची वस्तू असल्याने आम्ही चारही नगरसेवकांनी इथे दूरदृष्टी ठेवून 35 वर्षांचा नागरिकांचा प्रश्न मार्गी लावलेला आहे आणि आज त्या गोष्टीचं आम्हाला खरंच खूप आनंद होतो आहे आणि येत्या काळामध्ये बरेचसे कामं प्रस्तावित आहेत आणि एवढ्या 2-3 महिन्यामध्ये सतत दिवसाआड आम्ही विकास कामांच्या भूमिपूजनांचंच आयोजन केलेलं आहे. कालच आम्ही प्रभागातील गंगापूर रोडवरील गंगापूर गावातील काळीनगर गुलमोहर कॉलनी ह्या भागातील 10 कोटी रुपयांच्या रस्त्यांचं भूमिपूजन देखील संपन्न केलेलं आहे. मी नागरिकांना आश्वस्त करू इच्छिते की प्रभाग 8 हा आम्ही स्मार्ट बनवण्याचं जे वचन आम्ही निवडणुकीला दिलेलं होतं ते आम्ही पूर्ण करण्याच्या याच्यावर पाऊल टाकलेलं आहे. सर्वांच्या शुभेच्छा अशाच राहू द्या. माजी महापौर सुमनताई बागळे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, रतन लत तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिक यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. न्यूज इंडिया 27.